श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः। हृदयस्थ परम पूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी सादर नमन करून पुढील प्रकरण चालू करू। काल प्रकरण एक मध्ये आपण अवतार कार्याविषयी कशी योजना आखली जाते याचा थोडक्यात सारांश पाहिला। यानंतर आता प्रकरण दोन, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह करवीर प्रांतात अतिप्राचीन काळापासून करवीर निवासिनीच्या पुण्यप्रभावाने समृद्धी नांदत असते। या भागातील सर्व जीवांची जबाबदारी जणू करवीरच्या महालक्ष्मीने स्वीकारलेली असते। मूलभूत गरजा सहजी भागत असल्यामुळे या ठिकाणी समृद्धी नांदते। साहजिकच या भागातील सुखी जनता देश, देव, धर्म, समाज याविषयी नेहमीच जागृत असलेली दिसून येते। वेगवेगळे मतप्रवाह त्यातून विचारवंतांची जडणघडण सुंदर पद्धतीने उभी असलेली दिसून येते। या जागरूकतेत वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय यांचे अमाप ज्ञानधन जोडलेले आहे। संपूर्ण भागावर योगी, सिद्ध, संत यांच्या आचरणाचा नेहमीच प्रभाव पडतो। यातून समाजाची नैतिकता, ज्ञानधारणा आणि वैचारिकता यांची बैठक समृद्ध आणि बळकट होत असते। एकूण पाहता भक्तिमार्गाची समर्थ कामगिरी या भागावर नेहमीच आपला ठसा उमटवत असते। अशा या भक्तीचा सागर हेलावत असलेल्या करवीर प्रांतात करवीरपासून जवळच असलेले श्रीक्षेत्र नांदणी हे गाव आहे। प्राचीन काळापासून हे राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून विजापूर कोल्हापूर या राजमार्गावरील मोक्याचे आणि महत्त्वाचे गाव असल्यामुळे राज्यकर्त्यांची नेहमीच नजर या गावावर असते। या गावापासून जवळच पंचगंगेचे कृष्णा नदीस मिळणारे विशाल पात्र वाहते आहे। शेतीने, व्यापाराने आणि राजकारणाने समृद्ध असलेल्या अशा या गावाला जैन धर्मियांनी आपले पुण्यप्रभावी मुख्य क्षेत्र बनविले आहे। त्यापूर्वीपासून करवीर निवासिनीच्या श्रेष्ठ भैरवाच्या स्थानाने या गावात भक्ती व्यवस्था अबाधित ठेवली होती। अनादिकाळापासून या क्षेत्राची महती या गावात जन्म घेणाऱ्या प्रत्येकास अभिमानास्पद वाटणारी अशीच आहे। अशा या ग्रामामध्ये करवीरहून करवीर निवासिनीची पुनर्प्रतिष्ठा केलेले आदिगुरु शंकराचार्य बदामीच्या शाकंभरीला जात असताना या राजरस्त्यावरून पायी चालत जाताना या गावात थांबून दोन प्रहरची माधुकरी घेऊन महर्षी अगस्ती आणि लोपामुद्रा थांबलेल्या ठिकाणी पंचगंगेच्या काठावर विश्रांती घेऊन पुढील मार्ग आक्रमिते झाले होते। त्याचप्रमाणे कृष्णा आणि तिच्या उपनद्या यांची परिक्रमा करत असताना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी या गावी मुक्काम करून ब्राह्मणाघरी माधुकरी घेऊन आपल्या परिक्रमेला पुढे गेले होते। दत्तगुरूंना दक्षिणेकडील अत्यंत आवडीची नदी पुण्यप्रभावी कृष्णा ही कुरुंदवाड जवळ पंचगंगेला मिळते। या पवित्र संगम क्षेत्रावर अतिप्राचीन काळातील संगमेश्वर क्षेत्र आहे। त्यापासून थोड्याच अंतरावर स्वामी नृसिंह सरस्वतींनी बराच काळ आपले साधना स्थान केलेले होते। त्यावेळी तेही योगस्मृती जागवून या नांदणी ग्रामी येऊन माधोकरी घेऊन ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ थांबले होते त्याच ठिकाणी वस्ती करून त्यांनी दत्तगुरूंच्या पादुकांची प्रतिष्ठापना केलेली आहे। काही काळानंतर स्वामी समर्थांनी या गावी येऊन ब्राह्मण कुटुंबाकडून भिक्षा घेतलेली आहे। अशा या पुण्यप्रभावी गावात ब्राह्मण वस्तीमध्ये जोशी हे घराणे अत्यंत समाधानाने नांदत होते। याच जोशी घराण्यामध्ये आप्पांचा जन्म झाला। आप्पांचे घराणे अत्यंत सच्छील असे होते। दारात आलेला याचक किंवा घरी आलेला अतिथी कधीही विनमुख होऊन जात नसे। शेजाऱ्या पाजाऱ्यांशी त्यांचे फारच जिव्हाळ्याचे नाते असावयाचे। गावात कोणीही नडलेला असला तर आप्पांचे मातापिता त्यांच्या मदतीला धावून जात। त्यांना वैद्यकशास्त्राची ही चांगली जाण होती, त्यामुळे ते रोगग्रस्त लोकांना औषधोपचार करीत एकंदरीत जीवसेवेने, संस्काराने सिद्ध असलेल्या या कुटुंबात आप्पांचे बालपण व्यतीत होत होते। धार्मिक संस्कारानुसार योग्य त्यावेळी आप्पांची मुंज झाली। जरुरीपुरते शालेय शिक्षण घेऊन त्यांच्या घराण्याचा वारस ते चालू लागले। ब्राह्म मुहूर्तावर उठावे
स्नानसंध्या आन्हिके झाल्यानंतर श्री दत्तपादुकांचे पूजन करून ते ग्रामदैवत हनुमान व भैरोबाचे दर्शन घेऊन येत असत. यथासांग देवदर्शन व पूजन झाल्याखेरीज ते अन्नग्रहण करत नसत. आप्पांनी तारुण्यावस्थेत पदार्पण केले. गावचे जोशी पण ते पाहत असत. लहानपणापासून ते वडिलांच्या समवेत प्रत्येक कार्यात सहभागी असावयाचे. वडिलांच्याकडून धार्मिक विधी ते शिकले. गावातील तसेच पंचक्रोशीतील लोकांचे धार्मिक विधी ते अंतःकरणापासून व विधिवत करीत असत. त्यांच्या या परोपकारी कष्टाळू निस्वार्थी वृत्तीमुळे ते गावचे आवडते जोशी ठरले. जे काही मिळेल त्याच्यावर ते नेहमीच संतुष्ट असत. या वागण्याने संयमी वृत्ती हा त्यांचा गुणविशेष होता. त्यांच्या या वागण्याचे सर्वांनाच कौतुक वाटे. नांदणीवासीयही त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करीत. आप्पांचे वय विवाहयोग्य झाले. त्यांना स्थळे येऊ लागली. नांदणी पंचक्रोशीतील जवळच्याच एक सुशील ब्राह्मण दाम्पत्याला अन्नपूर्णा नामक कन्या होती. त्यांच्या कानावर आप्पांची कीर्ती गेली. आपल्या कन्येकरिता हे स्थळ पहावे असा विचार करून त्याने आप्पांच्या मात्या पित्याकडे तसा निरोप धाडला. त्यांच्याकडून निरोप येताच कन्या अन्नपूर्णेस घेऊन उभयता नांदणी ग्रामी आप्पांच्या घरी ते येते झाले. आप्पांचे माता पिता व अन्नपूर्णेचे माता पिता यांची विवाह विषयक बोलणी झाली. वधूवर एकमेकास अनुरूप होतेच. आप्पांचे घर पाहत असताना जेव्हा सर्वांचे देवघरात आगमन झाले तेव्हा काही दैवी संकेत मिळाले. या संकेतावरून या विवाह बंधनास सर्वांनी संमती दिली. पाहुणचार व बोलणी झाल्यानंतर अन्नपूर्णेसह त्यांचे माता पिता त्यांच्या गावी जाते झाले. पाहुणे त्यांच्या घरी गेल्यानंतर आप्पांच्या घरी एकमेकाचा विचार झाला. आप्पांच्या माता पित्याने ही कन्या आप्पांना साजेशी आहे असे मत सांगितले. रात्रीच्या भोजनानंतर सर्वजण निद्राधीन झाले. रात्रौ आप्पांच्या मातोश्रींना एक स्वप्न पडले. त्यामध्ये तुझ्या घरी आज साक्षात लक्ष्मी येऊन गेली आहे. लवकरच तुम्ही तिला घरी आणा असा संकेत आला. पहाटे जाग येताच त्यांनी हा स्वप्न आदेश आपल्या पतिदेवांना सांगितला. आपण घेत असलेला निर्णय यथायोग्य आहे आणि यास साक्षात परमात्म्याची मान्यता आहे अशी सर्वांची खात्री झाली. एकमेकांचा विचार घेऊन अन्नपूर्णेच्या माता पित्यांना शुभ संदेश पाठविला. हा शुभ संदेश श्रवणी पडताच त्यांना परमानंद झाला. यथायोग्य सुमुहूर्त पाहून चिरंजीव आप्पांचा व चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अन्नपूर्णेचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास संपूर्ण नांदणी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लोक उपस्थित होते. सर्वांनी वधूवरांना तृप्त अंतःकरणाने शुभाशीर्वाद दिले. विवाह सोहळा संपन्न होताच नवदाम्पत्य कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेऊन आले. नृसिंहवाडीस जाऊन गुरु दत्तात्रयांचे दर्शन घेऊन आले. तृप्त आणि समाधानी वृत्तीने माता पिता व माहेरची माणसे कन्या अन्नपूर्णेला जोशी घराण्याच्या स्वाधीन करून आपल्या गावी जाते झाले. निरोप देताना अंतःकरण भरून येणे स्वाभाविकच होते. पण प्रेमळ संस्कारित जोशी कुटुंब लाभल्याने त्यांना एक प्रकारचे समाधानच लाभले होते. हळूहळू अन्नपूर्णा सासरी रमू लागल्या. पती उठण्याच्या अगोदर उठावे, सडा संमार्जन करावे, तुळशी वृंदावन त्यासमोर सुंदर रांगोळी काढावी, प्रदक्षिणा काढाव्यात, संपूर्ण घर आरशासारखे स्वच्छ करावे, पाणी धुणे, सर्व काही कामे स्वतःहून करावी असा त्यांचा नित्यक्रम चालू असे. सासू व सासरे तसेच खुद्द आप्पांनाही त्यांच्या या वागण्याचे समाधान लाभत होते. आप्पांना पूजेसाठी लागणारी भांडी स्वच्छ घासून तयार ठेवणे, चंदन उगाळणे, सुगंधी फुले पूजेसाठी तयार ठेवणे अशी सर्व कामे अगदी मनापासून त्या आवडीने करीत. आप्पांचे समवेत प्रत्येक शनिवारी व पौर्णिमेस त्या वाडीस जात असत. कोणत्याही घटनेचे आप्पांना दुःख होणार नाही याची त्या खबरदारी घेत असत. जोशीपणातून जे मिळेल त्याच्यावर त्या संतुष्ट असत. पूर्ण समाधानी राहून घरातील प्रत्येक घटकास समाधानात ठेवणे हा त्यांचा सहज भाव झाला होता. घरातील प्रत्येकाबरोबर त्यांचे जसे वागणे असे तसेच त्यांचे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बरोबर वागणे असे. त्या नेहमीच परोपकारी वृत्तीने राहत. त्यामुळे त्यांच्याशी शेजारी व नातेवाईकही प्रेमाने व आदराने वागत.
एकंदरीत आप्पांचा व सऊ अन्नपूर्णा यांचा संसार सुखाने चालला होता। बघता बघता 4-6 वर्षे झाली। आनंदाच्या व सुखाच्या संसारामध्ये काहीसे काळजीचे वातावरण निर्माण होऊ लागले। पोटी आपत्य नसल्याने अन्नपूर्णा अंतःकरणात व्यथित होत होत्या। इकडे आप्पांचा नित्यक्रम चालूच असे, जे मिळेल त्यात संतुष्ट भावनेने तृप्त मनाने ते संसार कार्य करीत असत। पूर्वसंचित कोणालाही चुकत नाही, भोग हे भोगूनच संपवायचे असतात। यात कोणालाच दोष न देता स्वस्थ चित्ताने प्रत्येक प्रसंगास खंबीरपणे तोंड देणे हेच आपले कर्तव्य धर्म समजून ते वागत असत। जे नशिबात अगर संचितात आहे ते प्राप्त होणारच, मग मागणी कशासाठी करावयाची, या विचाराने स्थितप्रज्ञ वृत्तीने ते राहत असत। पतिदेवांच्या प्रत्येक कार्यात काया वाचा मने अन्नपूर्णादेवी सहभागी होत असे। द्वारी येणाऱ्या याचकांची कामनापूर्ती, अतिथींची सेवा, पददलितांना आधार, वृद्धांची सेवा, रुग्णांची सेवा, देखभाल करत असताना भगवंतावरचे त्यांचे चित्त कधीही विचलित होत नसे। प्रत्येक पौर्णिमेस व शनिवारी नृसिंहवाडीस पायी चालत जावे, निवांतपणे गुरु सान्निध्यात रात्र क्रमावी, पहाटे संगमावर स्नान करावे, गुरुदर्शन घ्यावे, प्रदक्षिणा सेवा करावी, ऐपती प्रमाणे दान धर्म करावा व पुन्हा परतीच्या मार्गाला लागावे, असा क्रम चालूच असे। एके दिवशी अतिनम्रपणे त्या पतिदेवांना म्हणाल्या, गुरुकृपेने आपल्या आई वडिलांच्या आशीर्वाद व प्रेमळ सहवासाने मी सुखी आहे, जे मिळते त्यात संतुष्ट आहे, तुम्ही मला पूर्ण सुखात ठेवले आहे। पण पतिदेवा, नम्रपणे मी आपणास निवेदन करू इच्छिते, आपण मला क्षमा कराल, खरोखर तुम्ही मला सुखासमाधानात ठेवलेलेच आहे, इतर कोणत्याही गृहिणीस मिळणार नाही असे सुख समाधान माझ्या वाट्यास आले आहे। पण पोटी संतती नसल्यामुळे मन विषण्ण होते। खरे पाहिले तर तुमच्यासमोर निवेदन करून मी तुम्हाला दुःख देऊ इच्छित नाही, मी आपला अधिकार जाणते। पतिव्रता स्त्रीचा पती हाच परमेश्वर असतो, पतीच पत्नीच्या इच्छा आकांक्षा समजून घेतो, तेव्हा मी माझे मनोगत तुमच्याशिवाय कोणापुढे कथन करू। पूर्वी राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला व त्यांना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असे पुत्र लाभले। पतिदेवा, तुमच्याशिवाय कोणापुढेही मी माझी मनोव्यथा सांगू शकत नाही, माझ्यावर कृपा करा आणि संततीसाठी भगवान दत्तात्रयांची प्रार्थना करा। तुमची प्रार्थना निश्चित फलद्रूप होणार याची मला खात्री आहे। आपण शनिवारी वाडीस जावे व संततीसाठी प्रार्थना करावी। तुमच्या विनंतीस भक्त कैवारी त्रिपुरारी प्रसन्न होऊन पुत्र देईल, त्याने संसार सुखाचा होईल, दयाळा माझ्यावर कृपा करा। आप्पा जोशीने आपल्या सुविद्य पत्नीचे बोलणे ऐकून घेतले। किंचित काळ शांत राहून त्याने उत्तर दिले की आपत्य सुख कोणाला नको का वाटते, ते प्रत्येकास हवे असते, पण या गोष्टी विधात्याने ठरवायच्या असतात। आपत्य प्राप्ती व्हावी म्हणून मी गुरुकडे साकडे घालून त्यांना संकटात टाकणे म्हणजे निव्वळ स्वार्थाचे आहे। जे दैवाधीन आहे त्यासाठी गुरुदेवांना त्रास देणे मला उचित वाटत नाही। अन्नपूर्णा देवी यावर बोलल्या की श्री गुरुंना तुम्ही संकटात टाकावे हे उचित नव्हेच हे मला पटते, पण हेही तितकेच खरे की आत्मनिवेदन ही सुद्धा एक भक्तीच आहे। तेव्हा आत्मनिवेदन करणे म्हणजे गुरुंना संकटात टाकणे असे होणार नाही। तेव्हा माझ्यावर कृपा करून माझे आत्मनिवेदन श्री गुरूंच्या कानी घालावे, म्हणजे तुमच्या स्वार्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही। हे अन्नपूर्णा देवींचे बोलणे आप्पांना पटले। त्यांचे उभयतांचे शनिवार व पौर्णिमेस दर्शनाला जाणे सुरूच राहिले, पण प्रत्येक वेळी गुरुदेवांच्या समोर उभे राहताच आप्पा दर्शन सुखात इतके तन्मय होत असत की त्यांच्या मनाला काही मागण्याचे विचार शिवत नसत। असा बराच काळ निघून गेला। प्रत्येक खेपेस वाढीहून येताना ते पत्नीला आपल्या मनाची असहाय्यता बोलून दाखवत असत। एका पौर्णिमेस पती पत्नी वाडीच्या नृसिंह सरस्वती महाराजांच्या मनोहर पादुकांचे दर्शन घेत असताना भावावेशात गेले। यावेळी नकळत त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की गाणगापूर क्षेत्री जाऊन गुरुचरित्राचा सप्ताह करावा, हे इष्ट होईल। दर्शन आटोपताच
ओरीत बसले असता अन्नपूर्णा देवींनी आप्पांना ते दर्शन घेत असतानाच्या शब्दांची आठवण करून दिली, पण त्यांना ते शब्द आपण बोलल्याचे आठवत नव्हते. पत्नीच्या वरचेवर सांगण्याचा अर्थ त्यांच्या लक्षात आला आणि ते म्हणाले, बहुतेक करून हा दत्तगुरूंचा संदेश असावा आणि हे शब्द तुम्हीच ऐकल्यामुळे तुम्ही माझ्यासोबत येऊन तुम्ही ऐकलेल्या शब्दांची पूर्ती झालेल्याची खात्री करून घ्यावी. अशा रीतीने एकमेकांचे विचार समजावून घेऊन दोघांनी गाणगापूर क्षेत्री जाण्याचे ठरविले. इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून दोघेही गाणगापुरात जाण्याचे ठरवून पूर्ण तयारी करून गाणगापुरात येऊन पोहोचले. त्या ठिकाणी 7 दिवस अनुष्ठान करून गुरुचरित्राचा सप्ताह पूर्ण केला आणि ते स्वगृही परतले. पुढे एका शनिवारी आप्पा वाडीस गेले असता नकळत त्यांच्या मनात पत्नीचे म्हणणे लक्षात आले आणि ते सहजपणे बोलून गेले, हे गुरुदेव दत्तात्रेया, माझे मन निर्मळ आहे हे तुम्ही जाणताच. मला तुमच्याकडून काहीही मागावयाची इच्छा होत नाही, पण पत्नीच्या इच्छेका तर तिला एक पुत्र संतान दे जो सर्वत्र पूजनीय व्हावा. हे महाराजा, तू जसा आहेस तसाच तो व्हावा. तू कृपासागर गोविंद असून अखंडपणे भाविक तुझे गुणगान करीत आलेले आहेत. तू साक्षात कल्पवृक्ष असून मी सामान्य पामर तुझे स्तवन करण्यास असमर्थ आहे. इतके बोलून आप्पा भोजनोत्तर निद्राधीन झाले. निद्रेत असताना त्यांच्याजवळ एक यतिवेशधारी पुरुष आला आणि आप्पांना सावध करीत म्हणाला, हे विप्रा, मनात विरथ चिंता करू नकोस. मीच तुझ्या घरी स्वतः पुत्र म्हणून जन्म घेईन. या स्वप्नाने आप्पांना जाग आली. संगमावर संध्यास्नान करून स्वप्नात झालेल्या दत्त दर्शनाने अत्यंत प्रसन्न चित्त होऊन स्वतःच्याच नादात ते गावी जाण्यास निघाले. त्यांच्या सर्व वृत्ती दत्तचरणी तल्लीन झालेल्या होत्या. साहजिकच मार्गात कोणाशी संभाषण करण्याची त्यांची इच्छा होत नव्हती. तसेच ते आपल्या नादात घरी येऊन पोहोचले. त्यांनी अन्नपूर्णा देवींना सर्व घडलेला वृत्तांत सांगितला. त्यांच्या पत्नीस अत्यानंद झाला. पती पत्नी समाधानाने आपत्य मुख दर्शनाच्या अपेक्षेने दत्तचरणी सेवा करू लागले. श्री गुरुदेवतार्पणमस्तु. शुभम भवतु.